मुख्य सभेला उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी खासदार आमदार आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार श्रीमती जयश्रीताई जाधव महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच सर्व राजकीय पक्षाचे नेतेगण जमलेल्या कोल्हापूर वासी बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो थोडासा पावसाच्यामुळे सभा डिस्टर्ब झालेली आहे परंतु हरकत नाही। ग्लोबल वॉर्मिंगचं संकट म्हणजे काय हे आता महाराष्ट्राला आणि देशाला कळायला लागलं। आम्ही सगळेजण सांगतो उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काम करत असताना वेगवेगळे आम्ही निर्णय घेतोय। कोरोनाचे दोन वर्ष आपल्या सगळ्यांची अडचणीची गेली त्याच्यातनं राज्याच्या विकासाला खीळ न बसून देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं। काल उद्धवजी आम्ही सगळेजण कॅबिनेटला एकत्र होतो अशोकराव बाकीचे सगळे आणि त्यावेळेस उद्धवजी मला म्हणाले की मलाही खरं तर तिथे का सभेला जायचंय परंतु मधल्या काळामध्ये एक ऑपरेशन झालं अजून ते मुंबईमध्ये आता उपत कार्यक्रम घेतात पण अजून प्रवास करत नाही आणि त्याच्यामुळे विनायकराव मी अशोकराव बाकीचे सगळे सहकारी मित्र आज त्यांचा त्या ठिकाणी सल्ला घेऊन त्यांचा सांगावा घेऊन आपल्या कोल्हापूर दबीमध्ये आलेलो आहे। मित्रांनो ही निवडणूक खरं काळाच्या नियतीच्या मुळे आपल्यावर लादलेली निवडणूक आहे। तुम्ही सगळ्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये जाधवांना निवडून दिलं चंद्रकांत दादा जाधव निवडून आले त्याच्यातून काही राजकीय समीकरण बदलली। उद्धव ठाकरे साहेबांनी सोनिया गांधींनी पवार साहेबांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी केली। बऱ्याच जणांना वाटत होतं की बाबा ही तिघ एकत्र येतील का परंतु तिघ ते कशा करता एकत्र आले या महाराष्ट्र राज्याच्या भल्या करता एकत्र आले। त्याच्यातून एक पुरोगामी विचार पुढे द्यायचा होता त्याच्यातून महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न सोडवायचे होते। नैसर्गिक संकट येत असतात नैसर्गिक संकट जात असतात परंतु त्याच्यातून मात करून सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम हे आपण सर्वांनी करायचं असतं आणि आज करवीर निवासिनी आई अंबाबाई महाराणी ताराबाई राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीमध्ये येत्या 12 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्रीताई जाधव यांची खूण हाताचा पंजा आहे। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आम्ही सगळेजण तुम्हाला हाताच्या पंजाच्या शेजारचं बटन दाबण्याची विनंती करण्याच्या करता तुमच्या परिसरामध्ये आलो। आपण कृपया ते काम करा तुमच्या भागातले प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही जीवाचं रान करू त्याच्यामध्ये कुठल्या अडचणी येऊन देणार नाही। पालकमंत्री सतेज पाटील आहेत त्यांना निधी कोल्हापूरच्या विकासाच्या करता द्यायला लावू। कोल्हापूर शहरातले आणि ग्रामीण भागातले जे प्रश्न आहेत आता क्रीडाईच्या सभेमध्ये सांगत असताना मी त्या गोष्टीचा उल्लेख केला ज्याच्यातून तुम्हा लोकांचं भलं असेल अशाच पद्धतीचे निर्णय हे आम्हा लोकांच्याकडनं घेतले जातील आणि जयश्रीताई देखील त्याच गोष्टीचा पाठपुरावा करतील। ठीक आहे त्यावेळेस राजेजींना जरा थांबावं लागलेलं काही गोष्टी घडत असतात नेतृत्वाने घेतलेले निर्णय मान्य करावे लागतात। आम्ही देखील 30-35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अशा पद्धतीनं वेगवेगळे निर्णय मान्य केलेले। शेवटी मगाशी विधायकांनी सांगितलं अशोकरावांनी सांगितलं त्या पद्धतीनं उद्याच्याला महाविकास आघाडीचे नेते या नात्याने उद्धव ठाकरे साहेब आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करतात त्यांना पाठिंबा देणारा त्यांच्या विचाराचा आमदार जयश्रीताईंच्या रूपाने आपल्याला तिथं पाठवायचा म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे त्याकरता आपण जीवाचं रान करा। मित्रांनो आता बोलत असताना विनायकरावांनी एक उल्लेख केला खर तर उभा महाराष्ट्र नाही तर भारतातला अनेक भाग आदरणीय पवार साहेबांना अनेक वर्ष ओळखतो। जवळपास 60 वर्ष या महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण करण्याचं काम पवार साहेब करतात। अनेक प्रकारचे चढ उतार आले पवार साहेब कधी डगमगले नाही। पवार साहेबांनी सातत्याने जो मजूर असेल जो कामगार असेल
जो त्या ठिकाणी कष्ट करणारा माणूस असेल, माझा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, 18 बलुतेदार असतील, त्याच्या संदर्भामध्ये या 18 पगड जातीचे माझे 12 बलुतेदार हे सगळ्यांना आधार देण्याचं काम केलं. 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेकदा एसटीचे संप झाले, त्याच्यामध्ये त्यांना मदत करण्याची भूमिका पवार साहेबांनी घेतली. केंद्राच्या बरोबरीनं माझ्या महाराष्ट्रातल्या कामगारांना अधिकारांना मिळालं पाहिजे ही भूमिका पवार साहेबांनी सांगितली. उद्योगपती आणि कामगार यांच्यामध्ये जर कुठेतरी अंतर पडलं तर ते अंतर दूर करण्याचं काम पवार साहेबांनी आजपर्यंत केलं, आताही करतात. आताच्या काळामध्ये एसटीचा संप होऊ नये म्हणून अनिल परब साहेब असतील, अशोक असतील, मी असेल, आमचे मुख्यमंत्री असतील, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. आम्ही सगळ्यांनी त्यांना समजून सांगितलं, बाबांनो तुम्ही महाराष्ट्रातली मुलं आहात, तुम्ही ड्रायव्हर कंडक्टर असला तरी तुम्ही आमच्या परिवारातले आहात, त्याच्यामध्ये विलीनीकरणाच्या बद्दल कोण जो निर्णय देईल तो आपण मान्य करू. समिती नेमली, संप मिटवा, आमच्या मुला मुलींना शाळेमध्ये जायला एसटी नाहीये, गरीब माणसाला कुठं दवाखान्यात जायचं म्हटलं तर एसटी नाहीये, ती सुरू झाली पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये करोडो रुपये राज्य सरकारच्या तिजोरीत आम्ही त्या एसटीच्या करता दिले, मेहरबानी केली नाही, कारण ती पण आपलीच माणसं. आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या करता एसटी पण तेवढीच महत्वाची होती, परंतु काही लोकांनी त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मनामध्ये काही ना काही चुकीचं सांगण्याचा प्रयत्न केला. मला एका गोष्टीचं कळत नाही की आपण न्यायव्यवस्थेला दिलेला निकाल आपण मान्य करतो, न्यायालयाने जे काही सांगितलं ते आमच्या परिवहन मंत्री अनिल परब साहेबांनी ऐकलं, त्यांनी मला मुख्यमंत्र्यांना, अशोकरावांना, बाळासाहेबांना सगळ्यांना सांगितलं की ठीक आहे, न्यायालयाने सांगितलं आपण ते करू. आम्ही पण ताबडतोब म्हणालो, तिथं संपामध्ये बसलेल्यांनी गुलाल उधळला, पेढे वाटले, पण मग असं काय घडलं? आज पण पवार साहेबांच्या घरापर्यंत ही लोक आली, कुणी यांना भडकवलं? ह्याच्या माग मास्टर माइंड कोण आहे? कशामुळे हे घडलंय? कोण चिथावडी खोर भाषण देत? मित्रांनो, आपण शाहू महाराजांच्या कोल्हापूर परिसरामध्ये राहतो, या करवीर नगरीमध्ये राहतो. आपण नशिबानं ज्या शाहू फुले आंबेडकरांनी या देशाला, या राज्याला दिशा देण्याचं काम केलं, समतेचा विचार दिला, सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची शिकवण दिली, या महान नेत्यांचा परिसर, शाहू महाराजांचा परिसर, त्या शाहू महाराजांच्या परिसरामध्ये आपण सगळेजण लहानाचे मोठे झालेलो आहेत. आणि अशा महाराष्ट्रामध्ये आज या प्रकारच्या घटना घडतात, त्याच्या माग खर तर पोलिसांचं पण हे अपयश आहे. त्याच्याबद्दल आम्ही आता मुंबईला गेल्यानंतर त्याची सगळी माहिती घेऊ. पण कुणी यांना भडकवलं? काज महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारची घटना घडतीये. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे जातोय हा कुणाला का बघवत नाहीये? देश पातळीवर पहिले 5 मुख्यमंत्री कोण आहेत ते जर विचार केला तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचं नाव येतं. हे आपण बघा, ही वस्तुस्थिती आहे. करोनाच्या काळामध्ये त्यांनी सगळ्या राज्याला एक चांगल्या प्रकारचं आरोग्य कसं राहील, सुविधा कशा मिळतील, आमचे राजेश टोपे असतील, आमचे अमित देशमुख असतील, या सर्वांना विश्वासामध्ये घेऊन राज्याला या अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम त्यांनी केलं. कालच्या गुढीपाडव्याला मास्क वापरू नका अशा पद्धतीनं सांगितलं, मास्क लावण्याचं त्या ठिकाणी त्यांनी नियमावली शिथिल केली. अशा प्रकारचा सर्वांचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री पुढे जात असताना ज्या पवार साहेबांनी आज या वयामध्ये देखील या राज्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता देशातल्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधान साहेबांना ते भेटतात, शेतकऱ्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रसंग आला तर त्याच्या पाठीशी धावून जातात, त्याला त्या प्रसंगात बाहेर काढतात. राज्यावर कधी महापुराचं संकट आलं, दुष्काळाचं संकट आलं, त्याच्यामध्ये गारपिटीचं संकट आलं,
चक्रीवादळाचं संकट आलं तर साहेब त्या ठिकाणी गप्पा बसत नाही। तुम्ही इथं तीन तीन खासदार बसले, त्यांना विचारा साहेबांची कामाची पद्धत कशी आहे। आज देखील या वयामध्ये दिल्लीमध्ये जाऊन भारताचे प्रश्न कसे सुटतील, महाराष्ट्राचे प्रश्न कसे सुटतील हा विचार पवार साहेब करत असतात। आणि अशा वेळेस न्यायव्यवस्थेने दिलेला निकाल हा एकीकडे मान्य करायचा, एकीकडे पेढे वाटायचे, एकीकडे गुलाल उधळायचा आणि दुसऱ्या बाजूने मात्र वेगळ्या पद्धतीनं हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा। हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी चालू देणार नाही हाही निर्माणाचा इशारा मी या निमित्ताने घेतो। माझ्या करवरवासियांना, कोल्हापूरवासियांना सर्वांना विनंती आहे की बाबा तो इतर बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु आताच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं काही काही जण जनतेच्या भावना भडकवण्याचं काम करताय, जनतेमध्ये जातीभेद निर्माण करण्याचं काम करताय, अंतर पाडण्याचं काम करताय, दरी निर्माण करण्याचं काम करताय। तुम्ही बघा इतके वर्ष सगळ्या गोष्टी चालल्या, आता कुठला तरी एक वक्ता उठतो आणि सांगतो की भोंगे वाजवायचं बंद कर। अरे त्याच्या आधी काय झोपा काढल्या होत्या? त्यांचं 5 वर्ष सरकार होतं, का नाही त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतले? शेवटी सगळ्यांना आपण बरोबर घेऊन जायचं। या संदर्भामध्ये आपण रामनवमी पण उत्साहाने साजरी करायची, आपण हनुमान जयंती पण उत्साहाने साजरी करायची, आपण महावीर जयंती पण उत्साहाने साजरी करायची, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिलची जयंती पण तेवढ्याच उत्साहाने साजरी करायची, दिवाळी पण साजरी करायची, क्रिसमस पण साजरा करायचा, रमजानचा पवित्र महिना पण साजरा करायचा। ही शाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे आणि त्याच्यापासून वेगळ्या रस्त्याने तुम्ही महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करताय। तरुणांना काहीतरी वेगळ्या प्रकारचा चित्रपट दाखवून तो चित्रपट निघाला कधी? आता तो चित्रपट बघून माझ्या गोरगरिबांची रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे? माझ्या तरुण तरुणांना नोकरी मिळणार आहे? नवी कारखानदारी येणार आहे? याबद्दलचा काही विचार केला जात नाही। मित्रांनो, या रस्त्याने आपल्याला जाऊन अजिबात चालणार नाही। म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की धर्माधर्मामध्ये फूट पाडणाऱ्या, जाती जातीमध्ये भांडण लावणाऱ्या, आरक्षणाला विरोध करणाऱ्या आणि राज्यामध्ये दंगली पेटवणाऱ्या प्रतिगामी शक्तीच्या मागे माझे कोल्हापूर कधी जाणार नाही हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। आणि अशा शक्तींना कोल्हापूरकर याही वेळेस विरोध करतील याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही। आणि म्हणून आपल्याला माजी आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांचा पूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण करण्याच्या करता, त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या करता, आपल्या जयश्रीताईंना प्रचंड बहुमताने निवडून देणं अतिशय महत्वाचं आहे। त्याकरता शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा आमचे इतर मित्रपक्ष असतील, महाविकास आघाडीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक मतदारांनी स्वतःला झोकून देऊन प्रयत्न केले पाहिजेत। अशा प्रकारचं कळकळीचं आवाहन मी आपल्या सर्वांना करीन। अजिबात आपण आता सगळे एकत्र आहोत, त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही, अशा पद्धतीनं ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नका। शेवटपर्यंत मतदाराला त्याचा मान द्या, त्याचा सन्मान करा, त्याचा आदर करा, त्याच्या पुढे हात जोडा। कारण शेवटी कुणाला त्या खुर्चीवर बसवायचं आणि कुणाला बाजूल करायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या माध्यमातून मताचा अधिकार ह्या प्रत्येकाला जो मिळालेला आहे त्या अधिकाराचा वापर करून आपण उद्याचा आमदार आपल्या भागातला त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे। आणि ते निवडून देण्याचं काम जयश्रीताईंच्या रूपाने आपण सर्वांनी करावं आणि राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक न्यायाचा विचार पुढे नेण्याच्यासाठी प्रगत पुरोगामी शक्तिशाली महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली घडवण्यासाठी कोल्हापूर उत्तरचे सगळे मतदार आणि आपण मत महाविकास आघाडीला देण्याच्या करता पुन्हा एकदा मी त्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। खरं तर कोल्हापूर मधले प्रश्न सोडवण्याच्या करता मी मगाशी ससन मुश्री आणि आमच्या सतेज पाटलांना सांगितलं, दोन्ही खासदार इथे आहेत, त्यांना देखील मी सांगेन, बाकीच्या माझ्या आमदारांना सांगेन की आपण काळजी करू नका। उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय मजबूतपणे महाविकास आघाडीचं सरकार काम करत आहे। अडचणीचे प्रश्न येत असतात, समस्या येत असतात, परंतु त्याच्यातनं दबून न जाता, त्याच्यातनं नावमेद न होता त्याला विरोध करून पुन्हा
राज्य प्रगति पथा कस जाइल हाबल प्रयत्न आम सगैंकना उद्या का पुरा सारखी परिस्थिति निर्माण कि कोल्हापुरला महाराष्ट्राला माझ्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर या सगळ्या बेल्ट मध्ये कुठेही अडचण येता कामा नये माझ्या सांगली मध्ये अडचण येता कामा नये त्याकरता आम्ही प्रयत्न करतोय। सध्या आमचं चिपळूणला तिथल्या नदीचा गाळ काढण्याचा आणि तिथं बाकीच्या सगळ्या गोष्टी पूर नियंत्रण करण्याचं काम आमचं चाललेलं आहे। लवकरच आम्ही खेडला चालू करतोय। इकडच्याही भागामध्ये आम्ही तशाच पद्धतीनं काही आकडी केलेली आहे आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे तर्फे न्यायच्या त्याच्याकरता आपल्या विचाराचे आमदार पाहिजे। मित्रांनो, आमदार निवडून देत असताना तो सत्ताधारी पक्षाचा असेल तर विकासाची कामं जास्त होतात। जयश्रीताई या उद्या निवडून गेल्या तर त्या सत्ताधारी पक्षाचे आमदार होणार आहेत, त्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत। उद्या पालकमंत्री देखील निधी देत असताना कुणाला निधी द्यायचा कुणाला किती द्यायचा हे त्यांच्या हातात आहे। जसं आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण म्हणतो वाढप्या ओळखीचा असला की जेवताना पंक्तीला मजा येते, तशा पद्धतीनं आज आपला लोकप्रतिनिधी वाढप्या हा सरकारच्या ओळखीचा असला पाहिजे। हा मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो कारण मी विरोधी पक्षामध्ये देखील काम केलेलं आहे, सत्ताधारी पक्षामध्ये देखील काम केलेलं आहे। सत्ताधारी पक्षामध्ये असताना त्या विधानसभा मतदारसंघाचा ज्या पद्धतीनं काया पालट करता येतो, विकास करता येतो, अधिकचा निधी देता येतो, म्हणजे तुम्ही म्हणणार म्हणजे उद्या विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी देणार नाही का? जरूर देणार, तो त्यांचाही अधिकार आहे, त्याबद्दल तुम्हाला असायचं काही कारण नाही। परंतु मनुष्य स्वभाव आहे, शेवटी कुठं थोडस झुकत द्यायचं कुठं थोडस नेहमीसारखं द्यायचं हा वेगळा फरक आहे। आणि आज मी या सगळ्या नेत्यांच्या साक्षीनं सांगतो तुम्ही उद्याच्या 12 तारखेला तुमचं काम योग्य पद्धतीनं पंजाच्या क्षेत्राच्या शेजारचं बटन दाबून त्या ठिकाणी करा। जयश्री त्यांना प्रचंड मताधिक्यांनी त्या ठिकाणी विजयी करा। आमचे चंद्रकांतजी जाधव स्वर्गीय वर्ग त्या ठिकाणी बघत असतील, त्यांनाही दिसू द्या। खरं तर इतक्या लवकर ते इतकं काम करायचे सतत आम्हाला भेटायचे, माझा कोल्हापूरचा हा प्रश्न सुटला पाहिजे, शहरातला तो प्रश्न सुटला पाहिजे, एवढे त्यांचं त्या बाबतीमध्ये पाठपुरा असायचा। पण ठीक आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बाबा तो कुठल्याही बाबतीमध्ये कुणाच्याही खोट्या नाट्या प्रचाराला बळी न पडता आपण एकट्याने नाही केलं म्हणून काय फरक पडणार आहे अशा पद्धतीची भावना मनामध्ये आणू नका। माझ्यासारखा कार्यकर्ता त्या बारामतीतलं दर निवडणुकीमध्ये लाखांच्या मतांनी निवडून येतो, परंतु याही वेळेस निवडणुकीमध्ये ज्याचं उदाहरण बघायची अशोकराव चव्हाणांनी दिलं, त्यांनी नांदेडची जागा नेहमीपेक्षा कित्येक हजार पटीनं जास्त मतांनी निवडून आणली। आम्हाला जरूर मंगळवेढा पंढरपूरला अपयश मिळालं, परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि त्याच्यातनं थोडी सुधारणा करून आम्ही नांदेडची निवडणूक जिंकली। त्याच पद्धतीनं कोल्हापूरची पण निवडणूक आपल्याला प्रचंड मताधिक्यांनी जिंकायची, इथल्या विकास कामाच्या बद्दलची जबाबदारी आम्ही लोक घेऊ, हा शब्द मी अंबाबाईच्या या नगरीमध्ये आपल्या सगळ्यांना देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।